डोके खेलना है आपले लाडके पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ बापट साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत।
माननीय महापौर उपमहापौर सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो। एक ऐतिहासिक प्रसंग दिवस आहे। महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये भविष्य काळामध्ये काही निर्णय करण्याकरता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी बापट, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे साहेब आणि शहराचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीभाऊ जगताप, तसेच शहराचे गटनेते एकनाथजी पवार, तसेच आमचे नेते आजमबाईजी पानसरे आणि आमचे जीवा भावाचे आणि प्रेम करणारे आमचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे प्रथमता पिंपरी चिंचवड शहराचं प्रथम नागरिक महापौरपद हे मला दिलं, त्या संधीचं मी आपल्या शहरासाठी चांगलं विकास करणार आणि त्याबरोबरच समाविष्ट जी गावं असतील त्या गावांमधील जास्त करून जो विकास रखडलेला आहे तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। सर्वच नगरसेवक तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या सोबतच काम करायचं? नाराजी वगैरे आमच्या पक्षामध्ये काही नव्हती, आमची सर्व एकमतानुसार आमच्या दोघांची निवड झालेली आहे। कशा पद्धतीने तुम्ही सर्वसाधारण सभेत तुम्ही कार्य करणार असाल त्यावेळेला कशी सांगड जुळवून घेणार, सगळ्यांसोबत तुम्हाला काम करायचं आहे? नाही, आता निवडणुकीच्या वेळी जे आरोप प्रत्यारोप होतात त्यावेळेस तर होतातच, पण नंतर आता जे सभासदांना सर्व एकत्र घेऊन महासभेमध्ये सर्वांना एकत्र घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेते असतील, दुसरे शहराचे इतरही नेते असतील कोण, यांना बरोबर घेऊन शहराचा जुना नवांचा मेळ घालून हा विकास करण्याचा प्रयत्न करणार मी।